मी जास्त वेळ वाट बघत नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात प्रवेश झालेला असेल, यासाठी दीर्घकाळ लागणार नाही, असं सूचक विधान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी काल कुडाळ येथील पत्रकार परिषदेत केलंय. यावेळी नारायण राणेंनी सरकारवर आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. मुंबईला तुम्ही वारंवार जात त्याच्यावर साहेब, वारंवार जात तुम्ही विचारा. पण दीर्घकाळ लागणार नाही, लवकरच होईल असे अपेक्षा आहे. दीर्घकाळ थांबायची मला सवय नाही. हायलाईट ब्रेकिंग न्यूज. चौकशी बसवायला सांग.